मराठी एक्सप्रेस। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये। मंडळी, 2019 ची निवडणूक ही संभाजीनगर शहरासाठी अत्यंत धक्कादायक निवडणूक राहिली आहे। 2019 ला संभाजीनगर जिल्ह्यामध्ये चंद्रकांत खैरे हे शिवसेनेचे म्हणजे आताची उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाचे नेते होते आणि त्यांनी हर्षवर्धन जाधव आणि इम्तियाज जलील यांना टक्कर दिली। या निवडणुकीमध्ये हर्षवर्धन जाधव हे गेम चेंजर ठरले आणि इम्तियाज जलील यांचा लोकसभेला विजय झाला। पण आता संभाजीनगर जिल्ह्यामधून संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून तिन्ही पक्षांनी म्हणजे जे आता महायुतीमध्ये आहेत तिघांचीही दावेदारी पुढे येऊ लागलेली आहे। त्यात सगळ्यात प्रमुख दावेदारी सध्या भाजपची आहे। भाजपचा उमेदवार हा संभाजीनगर जिल्ह्यातून निवडून येईल अशी प्रतिक्रिया आणि अशा पद्धतीचे वक्तव्य वारंवार ते करत आहेत। त्यांनी त्यासाठी प्रयत्न देखील सुरू केलेले आहेत। शहराच्या जिल्ह्याच्या आणि गावाच्या काही भागांमध्ये त्यांचे दौरे सुरू झाल्याच्या बातम्या आपण पाहिलेल्या आहेत। आणि येणारी लोकसभा ही NDA म्हणजे भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आणि माननीय अजितदादा यांची राष्ट्रवादी तिघ मिळून लढणार आणि जिंकणार याच्याबद्दल आता कोणाच्या मनात शंका नाही। संभाजीनगरची जागा ही NDA जिंकेल। त्यातच एकनाथ शिंदे गटाचे आणि संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे हे देखील प्रचंड मोठ्या रेसमध्ये असल्याचं बोललं जात आहे। त्यांचं म्हणणं आहे की एकनाथ शिंदे जो उमेदवार देतील तो उमेदवार पूर्ण ताकदीनं निवडून आणण्याची तयारी आमची आहे आणि त्यांचा कल हा स्वतःकडेच असल्याचं बोललं जात आहे। त्यांनी देखील लोकसभेची तयारी केलेली असल्याचं सांगण्यात येत आहे। येणाऱ्या काळात लोकसभेची उमेदवारी जर का एकनाथ शिंदे गटाकडनं देण्यात आली तर निश्चितच लोकसभेचे उमेदवार म्हणून आपल्याला संदीपान भुमरे रिंगणात उतरल्याचे दिसू शकतील। मी वारंवार सांगतो की शिंदे साहेब जे काही उमेदवार देतील ते उमेदवार आम्ही निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि अजितदादा आल्यामुळं आपण म्हणतो पण काही ना काहीतरी आमचा फायदा होणारच। संभाजीनगरचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांनी या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर आपण आता मोकळे झालेलो आहोत, आपला विजयाचा मार्ग सुकर झालेला आहे, तो कोणत्या कारणामुळे झालेला आहे बघूयात या व्हिडिओमधनं। तत्पूर्वी तुम्ही मराठी एक्सप्रेस या आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। अजित पवार यांच्या भूमिकेने राज्याच्या राजकारणात उलथापालथ तर होणारच आहे पण संभाजीनगरमध्ये देखील मोठी खळबळ उडाली आहे। महाविकास आघाडीच्या एकीमुळे संभाजीनगर जिल्ह्यात शिवसेना भाजपा मागे पडल्याचं चित्र होतं पण आता शिवसेनेसोबत अजित पवार आल्याने महाविकास आघाडी पिछाडीवरून पडण्याची शक्यता सध्या वर्तवली जातीय। संभाजीनगरचं राजकारण बदलणार आहे, अजित पवारांच्या सहभागाचा परिणाम महायुतीत होणार आहे आणि आता थेट सामना हा MIM सोबत असणार आहे। संभाजीनगर तसा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आणि या गटाचा बालेकिल्ला समजला जातो। गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचा बोलबाला होता, त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेला राज्यातलं सर्वाधिक भगदाड जर कुठं पडलं असेल तर ते संभाजीनगर शहरात पडलंय। संभाजीनगरमधून सर्वाधिक 5 आमदार हे फुटलेत आणि ठाकरे गटाकडे केवळ 1 आमदार उरलेला आहे। शिवसेना भाजपकडे संभाजीनगरातले 9 पैकी 8 आमदार असल्याने त्यांची बाजू आता भक्कम होत चालली आहे। त्यात अजित पवारांच्या सत्ता सहभागाने संभाजीनगरमध्ये महायुतीला वाढीव बळ मिळाल्याच्या चर्चा आता रंगू लागलेल्या आहेत, तसे समीकरण आता पुढे येऊ लागलेले आहेत। मंडळी, येणारी निवडणूक आणि लोकसभा निवडणूक म्हणजे भारतीय जनता पार्टीसाठी 45+ टार्गेट आहे। त्यात आता एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी ही सोबत मिळून लढणार आहे, त्यामुळे या गोष्टीचा निश्चितच फायदा भाजपला होणार आहे। भाजप शिवसेना आणि अजित पवार गट अशी लढत आता महाविकास आघाडीच्या विरोधात होणार आहे। यामध्ये बहुतांश आमदार हे महायुतीत आहेत तर महाविकास आघाडीला आगामी निवडणुकीत नवे उमेदवार शोधावे लागणार आहेत। सत्ताधाऱ्यांकडे सध्या 8 उमेदवार तयार आहेत महाविकास आघाडीला नवीन उमेदवार संभाजीनगरमध्ये देणं आहे। संभाजीनगरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 आमदार आहेत, अजित पवारांकडे शिक्षक मतदारसंघाचे विक्रम काळे आणि पदवीधरचे सतीश चव्हाण हे दोन्ही आमदार अजित पवारांच्या सोबत आहेत, त्यामुळे याचा थेट फायदा आता भाजप आणि शिवसेनेला होणार आहे। अजित पवार यांना देखील याचा निश्चितच खूप मोठा फायदा असल्याचं बोललं जात आहे।
म्हणजे जास्त आमदार सोबत असल्याने सध्या तरी लोकसभा निवडणुकीत महायुतीचीच चर्चा आहे आणि महायुतीचंच वर्चस्व राहण्याचा अंदाज वर्तवला जातोय. संभाजीनगर लोकसभेसाठी महायुती आणि महाविकास आघाडी परस्पर विरोधात भिडणार आहेत आणि यामुळे MIM मात्र प्रचंड खुश झालेला आहे. हिंदू मतांच्या विभाजनाने आम्हाला फायदा होणार असं इम्तियाज जलील यांना वाटतं. दोघांच्या भांडणात आपला निश्चितच फायदा होईल आणि आपला मार्ग मोकळा होईल असंही इम्तियाज जलील म्हणतात. ते म्हणतात, तसेही राष्ट्रवादी काँग्रेसचा काही मोठा प्रभाव इथे नाही आहे. त्यांचे महानगरपालिकेमध्ये बघितलं तर 1-2-4 कॉर्पोरेटर्स आहेत आणि त्यांचा एकही आमदार निवडून आलेला नाही आहे. त्यामुळे याचा आम्हाला खूप जास्त फायदा आहे आणि हिंदूंच्या मतांची विभागणी होणार आहे त्यामुळे आमची वाट आता मोकळी होणार आहे असा अंदाज इम्तियाज जलील यांनी व्यक्त केला. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये त्याचा काही खूप मोठा परिणाम होणार आहे, कारण तसंही राष्ट्रवादी काँग्रेसचा काही मोठा इथे प्रभाव नाही होता. त्यांचं महानगरपालिकामध्येही बघितलं तर 1-2-4 कॉर्पोरेटर्स आहे आणि त्यांचा एकही आमदार निवडून आलेला आमदार तसा नाही आहे. म्हणजे आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाची ताकद ही संभाजीनगरमध्ये प्रचंड कमी झालेली आहे आणि परिणामी अजित पवारांच्या प्रवेशामुळे महाविकास आघाडी आता संपण्याच्या मार्गावर आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला वेळ असल्यामुळे या कालावधीमध्ये राजकारणात काय काय उलटफेर होतात, काय काय बदल होतात हे पाहणं देखील गरजेचं आहे. तसं संभाजीनगरचं गणित हे या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर अवलंबून आहे. तुम्हाला काय वाटतं, संभाजीनगरमध्ये येणाऱ्या लोकसभेत कोण उमेदवार असेल जो आपली बाजू जोमाने लढवेल की परत एकदा MIM आणि इम्तियाज जलील हेच संभाजीनगरचे खासदार म्हणून पुढे येतील, मतांचं विभाजन होऊन त्यांना या सगळ्या गोष्टींचा फायदा होईल आणि परत एकदा त्यांचा विजय सोपा होईल. तुमची प्रतिक्रिया, तुमचं मत अवश्य नोंदवा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर निश्चितच शेअर करा आणि आपल्या मराठी एक्सप्रेस या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बघत रहा मराठी एक्सप्रेस. मराठी एक्सप्रेस.